पनवेल महानगरपालिका प्रारूप मतदार याद्यांमध्ये झालेल्या गोंधळाचा फटका सुमारे 1,94,000 मतदारांना बसणार आहे. या सर्व मतदारांना आपल्याच विभागात मतदानाचा हक्क बजावता यावा अशी मागणी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महापालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याकडे केली आहे. प्रारूप मतदार याद्यात झालेला गोंधळ, त्यानंतर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी वाढवून दिलेली मुदत या पार्श्वभूमीवर बुधवारी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आयुक्त श्री निंबाळकर यांची भेट घेतली. महापालिकेची निवडणूक पुढे जाऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. पनवेल महानगरपालिकेची पहिली वहिली निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यात अनेक मतदारांची नावे अन्य वाड्यात गेली आहेत. या गोंधळाबाबत भारतीय जनता पक्षाने आपला विरोध दर्शवित आंदोलनाचा इशारा दिला होता. भाजपच्या मागणीची दखल घेत हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत वाढवून देण्यात आली. यात 1,00,000 वर मतदारांची नावे अन्यत्र गेल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. या बैठकीत भाजपच्या नेत्यांनी अनेक सूचना केल्या, तसेच शंकाही उपस्थित केल्या. त्यावर आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मतदार यादीत झालेला गोंधळ सुधारण्याचे काम सुरू असून ते अद्याप पूर्ण झाले नाही, गुरुवारी याबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल असे सांगितले. आयुक्तांशी झालेल्या चर्चेची माहिती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. बैठक रद्द करण्यात आली, त्याचं कारण ऑफिसरने दिलेलं आहे की आमचं काम चालू आहे पण ते आतापर्यंत अर्धवट आहे. जी सुरुवातीला 45,000 मतांचं एक साधारणतः अल्टीमेट झालं असं आम्ही जो आकडा म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या मार्फत जे निवडलं त्याच्यामध्ये देण्यात आलेला होता. त्याच्यानंतर कालच्या वर्तमानपत्रामध्ये एकंदर इतर पक्षांनी दिलेला आकडा जो आहे तो दिल्यानंतर एकत्रित आकडा 64,000 आहे असं आलं होतं पुढारी वगैरे अशा वर्तमानपत्रामध्ये. आज यांच्याशी चर्चा करताना 1,94,000 म्हणजे जवळजवळ 2,00,000 आसपास साधा नावं इकडे तिकडे झाली तर समजतात त्यांचा अर्थात. त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ह्यांनी मागणी केली त्यांनी मागणी केली ते डबल डबल आले असतील, पण लाखाच्या वरती अशा प्रकारचं मतदार हे जर उलटं सुलटं होणं हे किती लोकांना त्रासदायक आहे म्हणजे याचा आपण विचार करायला पाहिजे आहे. आणि इतके जर अशा पद्धतीत जर निवडणूक होत असेल तर त्या निवडणुकीला काय अर्थ राहिला नाही असं वाटतं. शेवटी निवडणूक होणार, निवडणूक मतदान करणार, लोक निवडून येणार, पण ते चांगल्या अर्थीनं पद्धतशीर व्हावं, सर्वांना न्याय मिळावा आपल्याला वाटतं तर ते अतिशय होतं. लोकांना त्रास म्हणजे ह्या टोकावरचा त्या टोकावर, पनवेलचा माणूस खारघरला मतदानला, खारघर इतरला माणूस कुठं तलोजाला मतदानला जाणार, म्हणजे एकाच फॅमिलीत 2-3 ठिकाणी जाणार, हे अशा प्रकारे झाले अतिशय वाईट आहे. पण आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आज आम्ही तुम्हाला त्याची माहिती देणार होतो पण ती आमचं काम पूर्ण झालेलं नाही, तर उद्या दुपारी मी 3 वाजता तुम्हाला या तिथली साधारणतः काय काय झालं आहे काय काय नाही मला त्यातला सांगू आणि मग ती माहिती आम्ही तुम्हाला देऊ. आपल्या आमच्या आपल्या हातात आता असा एक गोष्ट की हे जे बिघडलेलं आहे हे जरा व्यवस्थित व्हावं ही आपली खास इच्छा आहे आणि तशा दृष्टीनं मग थोडंसं आपल्याला थांबणंही गरजेचं आहे. आणि म्हणताना ठीक आहे, जे का तुम्हाला एक दिवस वाढवायचं वाढवा, पण हे काम जे आहे ते व्यवस्थित व्हा. कुणाचंही नाव राहिलं आहे असं होऊ नये, कुणाला कुठल्या पुढं जाईल त्रासाला जाऊ नये, इकडचा भाग त्या भागात टाकू नये. या जे इच्छा आहेत त्या त्या प्रभागामध्ये त्या त्या माणसाला मतदानाचं मिळावं अशी अपेक्षा. एक गोष्ट अशी आहे, पुढं जातील मागं जातील मतदानाचा हक्क हा जास्त महत्त्वाचा आहे. पुढं जाऊ नये अशी आमची इच्छा आहे, कारण साधारणतः मे महिन्यामध्ये आपल्याकडे इथं नोकरदार वर्ग जो असतो तो बऱ्याच वेळा गावाला जातो, सुट्ट्या मिळतात मुळाला, म्हणजे कधी फिरायला याला त्याला ट्रीपला जातात, म्हणजे अशा प्रकारे असतं. आणि ती तिकडं बऱ्याच अगोदर बुकिंग केली जातं, महिनाभर 2 महिनाभर ही बुकिंग अगोदर झालेली असते, तो मोठा प्रश्न येणार आहे. पण हे जरी काही जरी असलं तरी मतदान पद्धतशीरपणानं ज्याचं त्याला ज्याला पाहिजे त्याला करता येणं त्याच्या जागेवर हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जास्त पुढं जाऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. 4-4 दिवसाचा फरक पडला तर ठीक आहे, सुट्ट्या लागायच्या अगोदर निवडणूक व्हावी अशी आमची अपेक्षा. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, मनोहर म्हात्रे, अनिल भगत, गणेश पाटील, प्रकाश पिनेदार, वकील संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज भुजबळ, श्रीकांत ठाकूर, कळंबोली शहराध्यक्ष रवींद्र पाटील, अशोक मोटे, किशोर चौतमल, तेजस कानपिळे, पालिका उपायुक्त मंगेश चितळे आदी मान्यवर उपस्थित होते.